एका व्यक्तीनं त्याच्या शेजाऱ्यांवर चाकूनं हल्ला केल्याची घटना गेल्या आठवड्यात दक्षिण मुंबईतील ग्रँड रोडमधील चाळीत घडली. या हल्ल्यात 3 जणांचा मृत्यू झाला तर 2 जण जखमी झाले. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. ही घटना रागाच्या भरात घडली असावी असा प्राथमिक अंदाज होता. मात्र हा पूर्वनियोजित हल्ला होता. हल्ला करण्यासाठी वापरलेला रामपुरी चाकू चेतन गालानं चोर बाजारातून आधीच आणला होता. या गोष्टी तपासातून स्पष्ट झाल्या आहेत. ग्रँड रोडमधील पार्वती मॅन्शन या जुन्या इमारतीत राहणाऱ्या 54 वर्षीय चेतन गालानं शुक्रवारी 24 मार्चला त्याच्या शेजाऱ्यांवर चाकूनं सपासप वार केले. दुपारी 3:30 सुमारास हा प्रकार घडला. जवळपास अर्धा तास इमारतीत रक्तरंजित थरार सुरू होता. चेतनची पत्नी आणि 3 मुलं त्याच्यापासून वेगळी राहत होती. शेजाऱ्यांनी भडकवल्यामुळेच पत्नी सोडून गेली असं चेतनला वाटत होतं. त्यामुळे शेजाऱ्यांबद्दल त्याच्या मनात राग होता. शुक्रवारी दुपारी चेतनची पत्नी त्याला जेवणाचा डबा देण्यासाठी आली होती. त्यावेळी सोबत मुलगी पण होती. चेतनचा पत्नीसोबत वाद झाला. त्यानं चाकू काढला आणि मुलीवर धावून गेला. पत्नीनं चेतनला ढकललं आणि मुलीला घेऊन तिथून पळ काढला. संतापलेला चेतन घरातून बाहेर पडला. तो पत्नी आणि लेकीला शोधत होता. रागाचा पारा चढलेला चेतन शेजारच्या घरात शिरला. त्यानं इलाबाई मेस्त्री वय 70 आणि जयेंद्र मेस्त्री वय 77 यांची चाकूनं भोसकून हत्या केली.